कलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला करून दाखवते मोड आलेल्या मटकीचे भजी. कमी साहित्यात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे, तितकी टेस्टी आणि कुरकुरीत पण. चला मग त्यासाठी लागणार आपण मटकीचे भजी करणार आहोत. त्यासाठी आपण इथे 100 ग्राम मटकी घेतलेली आहे. ही मोड आलेली मटकी आहे. तर ही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक काढून घ्यायची आहे. पाणी न घालता आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही वाटायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत मी इथे, हे बघा. आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ. हे आपल्याला आता बारीक वाटायचं आहे. मिक्सरमध्ये आपण इथे आता वाटून घेतलेलं आहे, हे बघा जाडसर वाटलेलं आहे. मी हे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे बारीक कट करून. 2 ते 3 चमचे याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे. हाताच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि ती बारीक बारीक करून आपण गोळे घेऊन असे भाजी करून घ्यायचे आहेत. छोटे छोटेसे गोळे घेऊन आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. हे खायला असे खूप कुरकुरीत लागतात. पहिले आपले 2-3 मिनटं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, नंतर थोडीशी फास्ट करायची आहे. थोडं पलटी करून घ्यायची आपल्याला. झालेले आहेत आपले भाजी. हे खायला अतिशय छान लागतात, कुरकुरीत असे राहतात एकदम आणि खूपच वेळ असे कुरकुरीत राहतात, क्रिस्पी बनतात. काढून घ्यायचे आपल्याला, गॅस बंद करायचा आहे. आपल्या मटकीचे भजी आता तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.